गेल्या हंगामातील शिल्लक साठा चालू हंगामात जास्त होता त्यामुळे चालू सोयाबीन हंगामात देशात सोयाबीनचा पुरवठा एकशे एकोणपन्नास लाख टन झाला होता त्यामुळे आत्तापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त असून शिल्लक माल ही अधिक असल्याचं सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हणलं आहे मग देशातील बाजारात तीस जूनपर्यंत किती सोयाबीन आले शेतकरी व्यापाऱ्या आणि प्रक्रिया प्लॉट्सकडे किती सोयाबीन शिल्लक आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी संजना तुम्ही पाहता अग्रवन गेल्या हंगामात देशात एकूण एकशे वीस लाख बहात्तर हजार टन सोयाबीनचा पुरवठा होतो तर यंदा एकशे एकोणपन्नास लाख टनांचा म्हणजेच यंदा देशातील पुरवठा अठ्ठावीस लाख टनांनी वाढला बियाणे म्हणून तेरा लाख टन गृहित धरल्यास आयात पाच लाख टनांसह हो। यंदा गाळपासाठी एकशे एक्केचाळीस लाख टन सोयाबीन होईल असा अंदाज सोपाने व्यक्त केला देशातील बाजारात तीस जूनपर्यंत नव्याण्णव लाख टन सोयाबीन आले होते मागील हंगामातील अवकेपेक्षा यंदाची आवक पंचवीस लाख टनांनी अधिक होती सोयाबीन गाळप ही यंदा बावीस लाख टनांनी अधिक राहिली आहे तर आत्तापर्यंत शेतकरी व्यापारी स्टॉकिस्ट आणि प्रक्रिया प्लॉटकडे बावन्न लाख टनांचा साठा असल्याचंही सोपानं स्पष्ट केलं जून महिन्यात बाजारात आठ लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं गेल्या वर्षीच्या महिन्यातील आवकेपेक्षा यंदा तीन लाख टन अधिक आवक झाली होती सोयाबीनचा विचार करता तीस जूनपर्यंत अडुसष्ट लाख टनांची निर्मिती झाली गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल अठरा लाख टनांनी सोयाबीन उत्पादन जास्त होतं तर अडीच लाख टनांचा मागील हंगामातील स्टॉक होता म्हणजेच यंदा जवळपास एकाहत्तर लाख टनांचा सोयाबीन पुरवठा झाला त्यापैकी तीस जूनपर्यंत सत्तर लाख टनांचा वापर झाला निर्यात पशुखाद्य आणि मानवी आहारात यंदा सोयाबीनचा वापर जास्त झाला सोयाबीन निर्यात यंदा जवळपास सोळा लाख टनावर पोहोचली मागील हंगामातील निर्यात जवळपास सहा लाख टन होती तर मानवी आहारातील वापर सहा लाख पंच्याहत्तर हजार टनावर झाला देशातील पशुखाद्यातील वापर सत्तेचाळीस लाख टन झाला यंदा देशातील सोयाबीन वापर वाढलाय निर्याती जवळपास तीन पटींपर्यंत वाढली आहे जून महिन्यात ही देशातून पन्नास हजार टनांची निर्यात झाली होती यापुढेही निर्यात राहण्याचा अंदाज आहे दुसरीकडे देशातील सोयाबीन लागवड आत्तापर्यंत कमी दिसते महत्त्वाचा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस कमी असल्याने लागवडीची कमी आहे सोयाबीन लागवडीचा काळ या आता संपतोय त्यामुळे यंदा देशातील सोयाबीन लागवड कमी राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात त्यामुळे पुढील काळात देशातील सोयाबीनची लागवड ही पाऊसमान आणि पिकांची स्थिती यावरून बाजार बदलू शकतो असं अभ्यासकांनी सांगितलं या माहितीसोबत इथेच थांबा अशाच माहितींसाठी अपडेटसाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतीमालाच्या किमती धोरणं आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या